रविवारी पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी येताच सगळीकडे एकच खळबळ माजली पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि अखेर त्यांना मोठे केली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून विक्की साहब गुप्ता आणि सागरशी जोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीम दोन्ही आरोपींना गुजरात मध्ये अटक केली ह्या दोघांनाही चौकशीसाठी गुजरातमधून मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे गुढीबारानंतर सलमानसाठी त्याचे हितचिंतक आणि चाहते सर्वच काळजीत असून अनेकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे ह्या गोढीबारानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे सरकारनेही या प्रकरणी कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे रविवारी पहाटे सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोघेही आरोपी वसई हायवेच्या दिशेने निघाले होते सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीचे माग काढत होते सायबर काढण्यात आला होता दोन्ही आरोपी भुज येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याची मिड़ा, पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली त्यानंतर भुजच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आली त्यामुळेच पोलिसांनी खबरदारी घेत गुजरात मधील स्थानिक पोलिसांची पथक सोबत घेतली तर गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक भुजला पोहोचले त्यानंतर विकी गुप्ता आणि सागरपाला दोघांना अटक केली स्थानिक गुन्हे शाखा युनिटच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुज येथे दोन्ही आरोपींना पकडले दोन्ही आरोपींना आज मुंबईत आणण्यात येणार असून तेथे पोलीस त्यांना दोघांचाही त्यांची कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे दोन्ही आरोपींना भुजमध्ये माता का मठ येथून अटक करण्यात आली दोन्ही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकी गुप्ता वर्ष चोवीस हा बिहारचा चंपारेन मधील गावचा रहिवासी आहे तर दुसरा आरोपी सागरशी जोगेंद्र पाल वर्ष एकवीस हा देखील त्याच गावचा रहिवासी आहे तर आता आरोपींना अटक तर केली आहे नेमकं त्यामागचं त्यांचं रहस्य काय होतं त्यांनी का असं गोळीबार केला याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुळून राहा धन्यवाद